सकाळची जी वेळ असते त्यावेळी लोकांच्या डोक्यामध्ये एवढाच विचार असतो की पटापट -पत सगळी कामावर यायची ऑफिसला जायचं कॉलेजला जायचं किंवा कामावरती जायचं तर रुटीन कसंही असू द्या पण सकाळच्या वेळी खूप जास्त घाई गडबड होते आणि आपल्याला कितीही वेळ असला तरी कमी पडतो आणि अशा मला मेकअप करायचा असेल तर मेकअप करण्यासाठी कमीत कमी अर्धा कमी तास लागतो आणि त्यामुळे हो तुम्हाला बाकीचे वेळ ही मॅनेज करावी लागते आणि सकाळी सकाळी तुमची खूप जास्त धावपळ होते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मेकअप न करता सुद्धा तुम्ही सुंदर नक्कीच दिसू शकता तसं बघायला जाल तर मेकअपचं काम असतं आपल्या स्किनला फ्लॉलेस दाखवणं आणि स्मूथ दाखवणं पण नॅचरली जर आपली स्किन ग्लोईंग असेल तर आपण सुंदर दिसू शकतो तेही मेकअप न कर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे नॅचरल तुमची स्किन सुंदर दिसण्यासाठी आणि ग्लोईंग दिसण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या आठ टिप्स कोणत्या आहेत हे बघूया टिप नंबर वन एक्सपोलिएट एक्सपोलिएशन ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण एखाद्या स्क्रबने छान आपल्या स्किनला स्क्रब करतो आणि त्यामुळे आपल्या स्किनवरची डेड स्किन निघून जाण्यासाठी मदत होते आता काय का का होत असतं आपल्या स्किनवरची जी डेड स्किन असते ही वेळोवेळी निघत असते आणि त्वचेचा एक नवीन लेअर वरती येत असतो पण काही वेळा काय होतं आपल्या स्किनवरची डेडस्किन जी असते ती निघून जात नाही ती रिमूव्ह होत नाही आणि आपल्या पोअर्समध्ये ती अडकून राहते आणि याचा परिणाम असा होतो की आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स याचा प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागतो कारण आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते ब्लॉक होतात आणि त्यामुळे काय होतं आपली स्किन ही अपसुकच डल दिसायला लागते आणि निष्ठे दिसायला लागते तुम्ही लक्षात ठेवा आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदा चेहरा छान एक्सपोलेट करायचा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅड त्यामुळे कुठलंही तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो करत असाल ते तेव्हाच रिझल्ट देतं जेव्हा तुम्ही ते एका प्रॉपर पद्धतीने कराल कारण जास्त स्किन केअर रुटीन सुद्धा आपल्या चेहऱ्याला फायदा देण्याऐवजी नुकसानच देतं त्यामुळे फक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच तुम्ही चेहरा स्क्रब करायचा आहे त्यापेक्षा जास्त स्क्रब चेहरा अजिबात करायचा नाही रेगुलर एक्सपोलेट केल्यामुळे तुमच्या स्किनवरची डेड स्किन निघून जाईल तुमचा चेहरा सुंदर दिसेल तेही मेकअप न करता नंबर टू टायटन युअर पोर्स आता पर्स हे खूप मोठं कारण आहे ज्यासाठी आपल्याला मेकअप करावा लागतो मेकअप करताना आपण जो प्रायमर युज करतो त्या प्रायमरमुळे आपले हे फिल होतात आणि ब्लर आउट होतात आणि आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स हाईड होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आपला चेहरा हा स्मूथ आणि फ्लॉलेस दिसायला लागतो तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कशा पद्धतीने तुमचे पर्स टायटन अप करू शकता आणि टायटन अप करून हाईड करू शकता काय करायचं आहे कधीही चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी अजिबात करायचा नाही नेहमी तुम्ही रूम टेम्परेचरचं जे पाणी असतं त्या पाण्यानेच तुम्ही चेहरा धुवायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही वॉश करता त्यानंतर आईस्क्यूब तुमच्या चेहऱ्यावरती रब करायचा आहे यामुळे काय होतं तुमच्या चेहऱ्यावरचे जे पर्स आहेत ते टायटन अप होण्यासाठी मदत होते पण हे आईस्क्यूब चेहऱ्यावरती यूज करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे कधीही डायरेक्टली आईस्क्यूब चेहऱ्यावरती अजिबात रब करायचा नाही यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती नुकसान होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये आईस्क्यूब क्यूब गुंडाळायचा आहे आणि त्याने तुमच्या चेहऱ्यावरती छान रब करायचा आहे यामुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावरचे जे पर्स आहेत ते टायटन अप होण्यासाठी मदत होईल तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तुम्हाला जेव्हा टाइम मिळेल तेव्हा तुम्ही आईस्क्यूब चेहऱ्यावरती रफ करू शकता यामुळे नॅचरली तुमचे पोर्स हे टायटन मदत होईल हो आणि तुमच्या चेहऱ्यावरचा ओपन पोर्सचा प्रॉब्लेम सुद्धा दूर होण्यासाठी मदत नंबर थ्री मॉइश्चरायज जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल आणि रफ असेल तर ती दिसायला अजिबात चांगली नाही दिसत तुमचा चेहरा प्रॉपर मॉइश्चरायज नसेल तर तुमची स्किन ही डल दिसणार आहे आणि निश्चय दिसणार आहे त्यामुळे चेहरा छान प्रॉपर मॉइश्चरायज असणं खूप जास्त गरजेचं आहे अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप त्यामुळे तुम्ही नेहमी काळजी घ्यायची आहे की तुमचा चेहरा प्रॉपर मॉइश्चरायज असला पाहिजे आता चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर यूज करताना नेहमी लक्षात ठेवा तुमच्या स्किनचा जो टाईप आहे त्यानुसार तुम्ही मॉइश्चरायझर निवडायचा आहे म्हणजेच काय जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमध्ये मॉइचरायझर येतात आणि ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनसाठी जेल बेसमध्ये मॉइश्चरायझर येतात तुमच्या स्किनच्या प्रकारानुसार तुम्ही मॉइश्चरायझर सिलेक्ट करायचा आहे आणि अशा प्रकारेच तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉस्चरायजर ऍड जेव्हा तुम स्किन छान मॉइस्राईज असते तेव्हा तुमची स्किन ही लाईटला रिफ्लेक्ट करते आणि आपसुकच तुमची स्किन ही ग्लोईंग दिसायला लागते आणि शायनी दिसायला लागते आणि त्यामध्ये तुम्ही नॅचरली सुंदर सुद्धा नक्कीच दिसता तेही मेकअप न करता टिप नंबर फोर टिंटेड मॉइश्चरायझर किंवा व्हाईटनिंग क्रीम हे जे दोन प्रोडक्ट्स आहेत त्या दोन प्रोडक्ट्समुळे तुमची स्किन ही टोन दिसते आणि तुमची स्किन ही स्मूथ दिसते काही मुली किंवा काही लेडीज अशा असतात की त्या डेली मेकअप करतात पण डेली मेकअप अजिबात करायचा नाही त्याचे तीन रिझन्स आहेत पहिलं म्हणजे ते तुमच्या स्किनवरचे जे पअर्स असतात ते क्लॉक करतात तुमची स्किन अतिशय डॅमेज करतात आणि तिसर म्हणजे तुमचा प्रचंड वेळ त्यामध्ये वाया जातो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे टिंटेड मॉइश्चरायझर किंवा व्हाईटनिंग क्रीम फॉर एक्झाम्पल बी बी क्रीम असेल सी सी क्रीम असेल ती सुद्धा तुम्ही डेली बेसिसवरती नक्कीच यूज करू शकता मेकअपपेक्षा खूप जास्त लाईट वेट अशा क्रीम या क्रीम्स असतात आणि या क्रीम्सने तुमच्या चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही प्रकारच्या ज्या क्रीम्स असतात त्या तुम्हाला मेकअप न करता सुद्धा मेकअप केल्यासारखा लुक देऊन जातात आणि तुमची स्किन एकदम त्यामध्ये इव्हन टोन दिसते आणि सॉफ्ट दिसण्यासाठी मदत होते त्यामुळे मेकअप करण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारचे जे टिंटेड मॉइश्चरायझर असतात किंवा टिंटेड जे फाउंडेशन असतात ्हाइटनिंग क्रीम्स असतात तशा प्रकारच्या क्रीम्स तुम्ही यूज करा अशा क्रीम्समुळे तुम्ही मेकअप न करता सुद्धा सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत नंबर फाईव्ह ड्रिंक अँड स्लीप वेल फॉर ग्लोईंग स्किन म्हणजेच काय तुम्ही जर चांगली झोप घेतली आणि भरपूर पाणी पिला तर अशीही तुमची स्किन ग्लोईंग दिसणार आहे आणि नॅचरली सुंदर दिसणार आहे मी ज्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या टिप्समधली ही टिप्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टिप जर तुम्ही चांगली झोप घेतली नाही किंवा भरपूर पाणी पिला नाही तर तुम्ही कितीही स्किन केअर रुटीन चांगलं फॉलो करा कितीही टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तरी सुद्धा तुमची स्किन ग्लोईंग अजिबात दिसणार नाही आणि सुंदर सुद्धा अजिबात दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला एक रूल फॉलो करायचा आहे तो म्हणजे एट बाय एट म्हणजे तुम्हाला दिवसातून आठ ग्लास एवढं पाणी प्यायचंच आहे आणि तुम्हाला आठ तास झोप घ्यायचीच आहे रूल जर तुम्ही फॉलो केला तर काय होईल तुमची चांगली झोप झाल्यामुळे तुम्हाला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही भरपूर पाणी पिल्यामुळे तुमची बॉडी हायड्रेटेड राहील तुमचं पोर पोर पोर्स साफ होईल त्याचबरोबर तुमचे पोर्स क्लीन राहण्यासाठी मदत होईल तुम्हाला पिंपल्सचा त्रास अजिबात होणार नाही आणि नॅचरली तुमची स्किन ग्लोईंग सुद्धा नक्कीच दिसेल नंबर सिक्स इलाँग्गेट युअर लॅसेस आपण जर कुठल्या व्यक्तीला भेटायला जातो किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी समारंभासाठी जातो तेव्हा सगळ्यात जास्त आपले डोळे नोटीस होत असतात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा सगळ्यात जास्त अटेन्शन आपल्या आईजवरती जातात सगळ्यात जास्त आपले डोळे नोटीस होत असतात तुम्ही जर मेकअप करत नसाल तर सगळ्यात जास्त अटेन्शन तुमच्या डोळ्यावरती द्या तुम ते कसं का काय तर तुमच्या लॅशेसला फिलर दाखवून जर तुमच्या पापण्या म्हणजे लॅशेस या ऑलरेडी दाट असतील आणि लांब असतील तर त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मस्कारा वापरायची अजिबात गरज नाही फक्त तुम्ही लॅश कर्लर जरी यूज केलं तरी सुद्धा तुमचे डोळे तुमच्या पापण्या अतिशय सुंदर दिसण्यासाठी मदत होते आणि जर तुमच्या पापण्या खूप जास्त छोट्या असतील आणि विरळ असतील तर त्यासाठी लॅश करर तुम्ही यूज करायचा आहे आणि सुंदर असा मस्कारा जो वॉटरप्रूफ असेल आणि प्रूफ असेल अशा प्रकारचा मस्कारा तुम्ही डोळ्यावरती अप्लाय करा लॅशेसवरती अप्लाय करा त्यामुळे तुमचे डोळे हे पॉप होण्यासाठी मदत होते आणि आपसुकच त्यामध्ये तुमचे डोळे मोठे दिसायला लागतात आणि मेकअप न करता सुद्धा तुमच्या सुंदर डोळ्यांमुळे तुम्ही सुंदर दिसायला लागता टिप नंबर सेवन सनस्क्रीन जेव्हा पण तुम्ही कधी बाहेर जाता तेव्हा चेहऱ्यावरती सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरू नका कारण उन्हामुळे आपली स्किन किती डॅमेज होते याचा विचार आपण सुद्धा करू शकत नाही त्यामुळे आपल्याला विटॅमिन डी मिळतं पण विटॅमिन ची गरज आपल्या शरीराला ठराविक प्रमाणातच असते जर ते जास्त प्रमाणात आपल्या शरीराला मिळालं तर आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असेल डार्क स्पॉट असेल अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्या स्किनला व्हायला लागतात सूर्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं पण याची गरज आपल्या शरीराला ठराविक प्रमाणातच असते बरं जास्त प्रमाणात जर आपल्याला आलं तर आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स यायला लागतात पिगमेंटेशन यायला लागतं त्याचबरोबर एजिंगची प्रोसेस खूप जास्त फास्ट होते त्यामुळे उन्हामध्ये जाताना चेहऱ्याला चांगलं सनस्क्रीन अप्लाय करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे ते ही ब्रॉड स्पेक्ट्रमॉल म्हणजे ज्यामध्ये एस पी एफ खूप जास्त प्रमाणात आहे आणि पी एसुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे अशा प्रकारचं जर ब्रॉड स्पेक्ट्रमॉल जर तुम्ही सनस्क्रीन यूज केलं तरच तुमचं उन्हापासून युव्ही पासून तुमच्या त्वचेचं रक्षण होणार आहे जर तुम्ही ब्रॉड स्पेक्ट्रमॉल जर सनस्क्रीन यूज नाही केलं तर सनस्क्रीन लावून सुद्धा तुमची स्किन तेवढ्याच प्रमाणात डॅमेज होणार आहे तुमच्या स्किनवरती तेवढंच पिगमेंटेशन येणार आहे त्यामुळे सनस्क्रीन घेताना ते सनस्क्रीन ब्रॉड स्पेक्ट्रमच असावं याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या तरच तुमच्या त्वचेचं यु रेज पासून रक्षण टीप नंबर एट स्माइल ऑन युअर फेस तुमच्या फेसवरती जर छान स्माइल असेल तुम्ही सतत हसत असाल तर तुमचा चेहरा असाही सुंदर दिसणार आहे जर तुमचा चेहरा निस्तेज असेल किंवा तुमचा चेहरा उदास असेल तर तुमचा चेहरा हा नेहमी डलच दिसणार आहे जर तुम्हाला मेकअप शिवाय सुंदर दिसायचं असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्माईल नेहमी ठेवा त्यामुळे तुमचा चेहरा अपसुकच गुळईन दिसण्यासाठी मदत होईल आणि त्यामध्ये तुम्ही सुंदरसुद्धा नक्कीच दिसाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरता एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू